हर्षल जाधव उपोषणाला बसलेले आहेत. आपण एक जुने जाणकार ज्येष्ठ ट्रस्टी आहात, अध्यक्ष म्हणून पण काम पाहिलेलं आहे. हर्षल जाधव यांना उपोषणापासून परावृत्त करायला कमी का पडलं? पाणी साहेब, तसं कमी पडलो अशी यातला भाग नाही आहे. आता तुम्हाला मी पहिल्यापासूनची याचा संपूर्ण ट्रस्टचा इतिहास सांगतो. 1984 साली गोळेगावच्या ग्रामस्थांची मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये या आपल्या लेण्यादेवी देवस्थान ट्रस्ट याची स्थापना करायची म्हणून मीटिंग झाली. मीटिंग झाल्यानंतर ठराव झाले, सगळे झालं, ट्रस्टी निवडले. आम्ही जो निवडलेले आहे ना, आम्ही गावातून निवडून आलेलो आहे. आम्हाला काय कोणी घेतलेलं वगैरे काय नाही, पण आमची जी बॉडी होती 11 ते त्या 11 बॉडीला गावाने निवडलं. आम्ही कारभार सुरू केला. ज्या वेळेला या ठिकाणी ट्रस्टची घटना आम्ही नवीन तयार केली आणि ती मंजूर करून आणली, त्यावेळेला या देवस्थानला एक नव्या पैशाची सुद्धा इथं प्रॉपर्टी नाही किंवा 1 इंचसुद्धा जमीन नाही. परंतु इथं ट्रस्टची योजना आम्ही इथं कार्यान्वित सुरू झाल्यानंतर या ठिकाणी मच्छिंद्र शेटे यांनी आम्हाला 1 एकर जागा दिली. विठ्ठल बळवंत जोशी यांनीसुद्धा 10 गुंठे जागा दिली आणि त्यानंतर या ठिकाणी कामाला सुरुवात झाली. आणि शेट्यांनी जी 1 एकर जागा दिलेली आहे, आता आपण जेवढी तो उभं आहे ही पहिल्यांदा 10 गुंठे दिली होती. त्यांना असं वाटलं का बा हे ट्रस्टी काय करतात किंवा न करतात, परंतु 10 गुंठे जागा दिल्यानंतर आपण लगेच 1992 सालापर्यंत ह्या इमारतीचं बांधकाम पूर्ण केलं. आणि त्यावेळेचे मुख्यमंत्री माननीय सुधाकरराव नाईक यांच्या हस्ते या ठिकाणी या इमारतीचं उद्घाटनसुद्धा झालेलं आहे. आणि त्यानंतर त्यांनी आणखी 30 गुंठे जमीन या ठिकाणी देवस्थानला दिली आणि त्या पद्धतीनं मग या ठिकाणी कामकाज सुरू झालं. या ठिकाणी कामकाज सुरू झाल्यानंतर आम्हाला सामुदायिक विवाह सोहळे करण्यास थोडीशी अडचण यायला लागली, जागा कमी पडायला लागली. मग आम्ही खाली ताजण्यांची 3 एकर जमीन घेतली आणि भाग नंबर 2 म्हणून जी इमारत त्या ठिकाणी उभी आहे, आता गेले 20 महिने महाराष्ट्र सरकारने ती कोरोना सेंटरसाठी आमच्याकडून घेतली होती, ती आत्ता अलीकडं आम्हाला ताब्यात दिलेली आहे. आणि त्या ठिकाणी साफसफाईचं काम चालू करून त्या ठिकाणची साफसफाई झाल्यानंतर पूर्व त्या ठिकाणी भाविकांना मुक्कामासाठी राहण्यासाठी ती जागा आम्ही चांगल्या पद्धतीनं तयार करणार आहोत. तर या ठिकाणी मला सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे एक, आम्ही 37 वर्षापासून तर या ठिकाणी आम्ही विश्वस्त म्हणून काम पाहतो. मी गेले 23 वर्ष या देवस्थानचा अध्यक्ष होतो. थांबवतो, 37 वर्ष म्हणजे दर 5 वर्षांनी चेंज होतं? नाही नाही, आज जेव्हा दर 5 वर्षांनी तुम्हाला बदललं जातं का कंटिन्यू तुम्हीच? नाही नाही, दर 3 वर्षांनी निवड व्हायची. दर 3 वर्षाला तुम्हाला गावानी निवडले? हा, गावानीच निवडलं. दर नाही नाही, पदाधिकारी निवड फक्त ट्रस्टी आजीवनच होते, परंतु पदाधिकारी निवड दर 3 वर्षांनी व्हायची. हे सर्व काम करीत असताना 1984 सालापासून आज ताग आहेत या ठिकाणी एक नव्या पैशाचा सुद्धा भ्रष्टाचार झालेला नाही आहे. आमचे जे जुने जे फाउंडर मेंबर आहेत, त्या फाउंडर मेंबर मंडळींनी अतिशय चांगल्या प्रकारची साथ त्या आम्हाला दिली आणि हे एवढं काम आम्ही या ठिकाणी करू शकलो याचा मला निश्चितच आनंद आहे. आणि आता हर्षल जाधवांनी जे उपोषण चालवलं आहे ते 7 तारखेला माननीय तहसीलदार साहेब PI साहेब यांनी आमची मीटिंग बोलवली. आम्ही सर्व विश्वस्त मंडळी, हर्षल जाधव त्याचे सर्व सहकारी, आम्ही तहसीलदारांकडे बसलो. आणि तहसीलदारांकडे बसल्यानंतर तहसीलदारांनी आम्हाला सांगितलं का बाबा तुम्ही जे 1 मीटिंग म्हणता, 1 मीटिंग ना 3 मीटिंग आलं तुम्ही मान्य करा, 3 मीटिंगामध्ये निर्णय करा. परंतु 3 मीटिंगामध्ये निर्णय झाल्यानंतर मग काय प्रश्न शिल्लक राहत नाही. तरी पण 3 मीटिंगामध्ये सुद्धा जर निर्णय लागला नाही तर आमच्या समोर हर्षद जाधवला सांगितलंय तहसीलदार साहेबांनी का याला ऑप्शन काहीतरी पाहिजे. मग त्यांनी जो ऑप्शन ठेवला आहे हा बरोबर आहे आणि हा मान्य कर, परंतु हर्षल जाधव काय हे मान्य करायला तयार नाही. आणि या ठिकाणी त्यांनी जे सांगितलं काही धार्मिक काम होत नाही, सामाजिक काम होत नाही, तर हे सगळं चुकीचं आहे, हे सगळं खोटं आहे. या ठिकाणी देवस्थानच्या वतीनं गावातील सामाजिक धार्मिक कार्याला मदत केली जाते. त्याचप्रमाणे शाळेतील ठाकरवाडीतली मुलं असतील, गोळेगावातली मुलं असतील, या सर्वांना ड्रेस, पाटीदप्तर, वह्या, पेन हे सर्व देवस्थानच्या वतीनं दरवर्षी आत्तापर्यंत 30 वर्षापासून आम्ही पुरवीत आलेलो आहेत. त्यामुळं मुलांची जी शैक्षणिक प्रगती आहे ती गोळेगावातल्या चांगल्या प्रकारची प्रगती त्यांची झालेली आहे. आणि काही ठिकाणी ज्यांना शिक्षणच घेऊ शकत नाहीत तर अशा विद्यार्थ्यांना देवस्थानी त्यांचं पालकत्व स्वीकारलं आहे, त्यांना सगळ्या प्रकारची मदत केली आणि त्यांना शिक्षणाला प्रवृत्त करून त्यांचं शिक्षण चालू ठेवलेलं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी
जे समजा आपल्या तालुक्यातले असेल शेजारच्या तालुक्यातले असेल आपण रुग्णांना मदत करण्याचा प्रयत्न करतो. जर कोणाचे अर्ज आले तर आपण प्रत्येकी 10-10 हजार रुपये साहेब आपण त्यांना दिलेले आहेत मदतीसाठी देवस्थानच्या माध्यमातून. अशा पद्धतीची अनेक कामं या ठिकाणी देवस्थानमार्फत केलेली आहेत आणि विवाह सोहळेसुद्धा आम्ही या ठाकरवाडीच्या लोकांचे विवाह सोहळेसुद्धा कमी पैशात लावून दिलेत. जरी समजा 25 लग्न असतील आणि त्यांची 5 असतील तर त्याच्याकडून आपण 5-5 हजार रुपये कमी घेऊन लग्न लावून दिलेत. काम चांगलं असतानाही अर्शद जाधव तुमच्या कामावर शंका घेत आहेत, तुम्ही काय सांगाल? नाही, हर्षलची ही भूमिका चुकीची आहे. हर्षलला मी सुद्धा समजून सांगितलं 2-3 वेळेला का हे तू करू नको आणि उपोषण तर अजिबात करू नको, परंतु हर्षल आडेल तट्टूपणाने तो ऐकत नाही कोणाचं आणि मग त्याचा काही उपयोग होत नाही असं तर अनेक वेळा समजून सांगायचा प्रयत्न केला की आता तुझ्या सगळ्या मागण्या मान्य केलेल्या आहेत. मग जर मागण्या मान्य केल्यात तर तू ऑक्शन का मान्य करायला तयार नाही? तुमच्या घटनेमध्ये ग्रामसभेची मीटिंग कॉल करून तिथं ट्रस्टी नियुक्त करण्यात यावेत असं काही तरतूद नाहीये? नाही, मला घटना बदलावी लागणार आहे. मग हे नियोजन कसं असेल? घटना बदललेली ना, आम्ही ठराव केलेले आहेत ना ते, आणि ती घटना आम्ही चॅरिटी कमिशनला दाखल सुद्धा केलेली आहे की यापुढे गोळेगावच्या ग्रामसभेतून किंवा गाव बैठकीतूनच ट्रस्टी निवडले जातील. दर 3 वर्षांनी? 5 वर्षांनी? नवीन 5 वर्षांनी. तुमची मुदत 5 वर्षांनी संपली, तुम्ही गावची मीटिंग कॉल करणार आणि गावच्या मीटिंग मध्ये गाव जे ठरवतील ते ट्रस्टी असणार तुम्हाला मान्य आहे? बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.